बजाज डिस्कवर महाराष्ट्र बजाज डिस्कवर महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती करताना खूप धमाल आली होती तुमच्या बरोबर। महाराष्ट्राचं वैभव तसं पाहिलं तर कधी न संपणार। घनदाट झाडीची किरळ जंगल, रांगडे किल्ले, मौशा रेतीचे स्पर्श किनारे, इतिहास उलगडून दाखवणारी संग्रहालय, असं बरंचसं काही पाहायचं राहिलंय। आता पुन्हा तुमच्यासोबत महाराष्ट्राचं अंतरंग उलगडण्याची संधी प्राप्त झाली। बस मग काय, बाईकला किक मारायची आणि निघायचं। चला तर मग महाराष्ट्र डिस्कवर करूया। भटकंतीच्या जुन्या आठवणी जागवत खंडाळा घाटाची वळणं पार करत मी पोहोचलो राजमाची पॉइंटवर। मुंबई पुणे हायवेवरच्या खंडाळ्यातला महत्वाचा आणि रमणीय पॉइंट म्हणजे राजमाची पॉइंट। तो समोर लांब धुक्यात दिसतोय तो राजमाची किल्ला। आज मी तुम्हाला राजमाची किल्ल्याला घेऊन जाणार आहे। कोकणातून घाट माथ्यावर येताना सह्याद्रीच्या रांगांमध्ये त्या काळच्या राज्यकर्त्यांनी किल्ले बांधून नाकेबंदी केली आहे। हे किल्ले जुने, इतिहासाची आठवण आहे तेव्हापासूनचे। महाराष्ट्र इतके डोंगरी किल्ले देशात कुठेच नाहीत, राजमाची त्यातलाच एक। भटकण्याचं वेड तुमच्यावर स्वार झालं की आयुष्यभर पाठ सोडत नाही। ट्रेकिंगच्या विश्वात कुणी भटक्या आपलं पहिलं पाऊल जेव्हा टाकतो तेव्हा त्याच्या दृष्टीने महत्वाचा आणि पहिला ट्रेक असतो तो म्हणजे राजमाचीचा। याला अगदी बेसिक ट्रेक म्हणतात। माझ्या कॉलेज जीवनात सुद्धा माझा पहिला ट्रेक होता तो राजमाचीचाच आणि या ट्रेकने माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला। या प्रवासात आपलं लक्ष असलेला राजमाची सतत आपल्या समोर दिसत असतो। या वाटचालीत मनोरंजन आणि श्रीवर्धन आपल्याला सतत साथ देत राहतात। हा मागे जो दोन सुळक्यांचा डोंगर दिसतोय त्याला म्हणतात राजमाची किल्ला। या बाजूचा जो उंच आणि थोराड आहे त्याला म्हणतात श्रीवर्धन बाले किल्ला आणि या बाजूचा जो ठेंगणा आहे त्याला म्हणतात मनोरंजन बाले किल्ला। या दोन्ही सुळक्यांवर जायला मध्ये सपाटीची जागा आहे, मला तिथे जायचंय। आता मी पुणे गावाहून इकडे आलोय। हा जो तुंगारलीवर येणारा रस्ता आहे हा राजमाची ट्रेकचा पारंपरिक रस्ता। हे दोन्ही रस्ते इकडे मिळतात आणि पुढे राजमाचीला जातात। हळूहळू रखरखीत वाट हिरवी होऊ लागली, वाटेवरची झाडी दाट होऊ लागली। या झाडांच्या सावलीनं क्षणभर विश्रांती घ्यायला भाग पाडलं। राजमाचीच्या पायथ्याची वनराई इकडून सुरू होते। इथले स्थानिक गावकरी किल्ल्यावर जाण्याआधी किंवा गावात शिरण्याआधी या टाळदेवाला फांदी वाहतात। फांदी म्हणजे डहाळी, अपभ्रंश होऊन पुढे याचा टाळदेव झाला। या टाळदेवाला मी पण एक फांदी वाहतो आणि पुढे निघतो। जंगलाच्या वेशीवरचा हा देव केवळ इथंच नव्हे तर जगभरातले आदिवासी जंगलाला देव मानतात। जंगल सुरक्षित तर आपण सुरक्षित, हा समज त्यांच्यातही आहे। आपल्याकडेही कितीतरी देवराया दिसतात ते याच विश्वासातून, त्यामुळे आजही कितीतरी जंगलं अजूनही सुरक्षित आहेत। इथं कुऱ्हाड चालवण्याची हिंमत लोकांनी केलेली नाही। टाळदेवाच्या ठाण्यानंतर जंगल गर्द होत चाललंय आणि आपण उल्हास नदीच्या पुढ्यात येऊन थांबलोय। कोकणातल्या नद्यांचा नखरा बघावा तो पावसाळ्यात अक्षरशः आकांड तांडव करत फेसाळत दुथडी भरून वाहतात आणि नंतर ते 6 महिने कोरड्या ठणठणीत। राजमाची किल्ला मुख्य सह्यरांगेशी एका डोंगरधारेने जोडलेला आहे, त्यावरून उल्हास नदीचा हा प्रवाह वाहतो। पूर्वी येताना इकडे मोठमोठ्या शिळा आणि पाण्याचा प्रवाह पार करून जावं लागे, पण आता मात्र रस्ता नीट केलाय त्यामुळे थेट पायथ्यापर्यंत वाहन जात। आता किल्ला साक्षात पुढ्यात ठाकलेला दिसतोय आणि तिथपर्यंत पोहोचण्याची ओढ गाडीचा वेग आणखी वाढवते। वाटेवर मला हा ट्रेकर्सचा ग्रुप भेटला, ते तुंगारलीच्या वाटेवरून चढत चढत इथपर्यंत आले होते। गावाच्या वेशीवरचं हे शिल्प दिसतंय त्याला वीरगड म्हणतात। गावाचं रक्षण करताना वीरगती प्राप्त झाली की त्याला देवत्व प्राप्त होतं आणि गावाच्या वेशीवर त्यांची स्थापना केली की संकट गावाच्या सीमेवरूनच परत जातात। या विश्वासातून हे वीरगळ उभारले जातात। या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे। वेशीवरच संकटनाशक देवता म्हणून मारुती आणि गणपतीची स्थापना करणं ही सुद्धा परंपराच। चढाईसाठी देवांचा आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो।
राजमाची आता हाकेच्या अंतरावर राहिलाय. डोक्यावर सरळ आभाळात घुसलाय तो श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा सुळका. किल्ल्याच्या कुशीत वसलेलं हे राजमाची गाव, गावाच्या खाणाखुणा दिसू लागल्यात. आपण पहिला टप्पा आता पार केलाय. आता मी राजमाची गावात येऊन पोहोचलोय. या गावात मुख्यत्वे करून कातकरी, कोळी आणि ठाकर लोकांची वस्ती आहे. गावात येणाऱ्या प्रत्येकाचं ही मंडळी मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. यापुढची वाटचाल मात्र मला पायीच करावी लागणार आहे. गाव म्हणजे अस्वच्छता, कचरा, दुर्गंधी असं एक चित्र हमखास डोळ्यासमोर येतं. राजमाची गाव मात्र याला अपवाद आहे. तुमदार छोटेखानी घरं, लख्ख सारवलेलं अंगण, स्वच्छ रस्ते, इतके स्वच्छ की रस्त्यावर अक्षरशः कागदाचा एकही तुकडा पडलेला मला दिसला नाही. मी आधी सांगितल्याप्रमाणे राजमाची किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत, एक श्रीवर्धन आणि दुसरा मनोरंजन. त्यापैकी मनोरंजन कडे आता मी चाललोय. ही पायवाट गावातून थेट किल्ल्याकडे जाते. राजमाची मागे टाकून गावाबाहेर आलो आणि चांगली चपराक बसावी तसं झालं. सगळ्या वाटेवर तुमच्या माझ्या मित्रांनी टाकलेला कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, रॅपर्स यांचा खच पडलेला. एक गावकरी ही घाण उचलत होता. मी त्याला हातभार लावला. निसर्गाच्या जवळ जाताना त्याच्या संपत्तीत भर घालायला जमत नसेल तर किमान कचरा टाकून तिथं घाण करू नये एवढा शहाणपणा तरी आपण दाखवायला नको का. यानंतरची चढण खडी होत जाते पण वाटेवर सावली असल्याने दमछाक होत नाही. पण हे सावलीचं सुख थोडा काळच टिकलं. पुढे मात्र झाडोरा विरळ होत गेला. माघ महिन्यातलं रखरखीत ऊन आणि वाळलेलं गवत यामधून चढाई करताना मधूनच मान उंचावणारी पिवळी धमक रानफुलं डोळ्यांना सुखावून जात होती. आतापर्यंतची चढण छोट्या मोठ्या दगडी सुळक्यांवरची असली तरी यानंतर घडीव दगडी पायऱ्यांचा हा पॅच लागतो. चढणं जरा सोपं झालं. या मधल्या टप्प्यावर येऊन जरा विसावलो. अगदी पायथ्याशी राजमाची गावातली घरं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पहुडलेली दिसतात. समोरच श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा बुरुज खुणावत असतो. आसपासच्या डोंगररांगा हातात हात घालून उभ्या असतात. मला मगाशी भेटलेल्या ट्रेकर्सचा ग्रुप श्रीवर्धनची वाट पकडून चालू लागलेला इथूनही दिसतोय. चला रेंगाळून उपयोग नाही. अरे हा बुरुज आलाच की तोफेच्या माऱ्यापासून किल्ल्याचं रक्षण करायला ही रचना उपयोगी पडत असावी. खालून येणारे तोफगोळे थेट दरवाजावर आदळले की किल्ला पडायला कितीसा वेळ लागणार ते टाळायचं असलं तर अशा रचनेला पर्याय नाही. सातशे 37 मीटर्स म्हणजे अदमासे 2300 फूट समुद्र सपाटीपासून. पायथ्याला उंची होती 1900 फूट म्हणजे आपण 400 फूट चढून आलोय. हाय मनोरंजनचा गोमुख दरवाजा म्हणजे गायीसारखं मुख असलेला. वासरू जेव्हा दूध पित असतं तेव्हा गाय त्याला मागे वळून पाहत चाटते तेव्हा समोरून तिचं तोंड दिसत नाही. तशीच काहीशी या दरवाजाची रचना आहे. नागमोडी रस्त्याने वळ आल्यावर अगदी जवळ येईपर्यंत सुद्धा हा दरवाजा आपल्याला दिसत नाही. हल्ला करणाऱ्या शत्रूला चकवण्यासाठी बहुधा अशी रचना केलेली असावी. मनोरंजनवरचा हा एकमेव दरवाजा आणि त्या शेजारचा बुरुज शाबूत आहे. बाकी पडझड झाले पण मजबूत दगडी भिंती, कमानदार दरवाजे, प्रशस्त बुरुज त्यावेळच्या बांधकामाची मजबूती ध्यानात आणून देतात. तुम्हाला आधी म्हणालो तसा राजमाची हा पर्यटकांचा लाडका किल्ला आहे. इथे कधीही या तुम्हाला तुमच्यासारखीच भटकी मंडळी हमखास भेटतात. हा मनोरंजनचा दुसरा टप्पा. बालेकिल्ल्याच्या तटबंदीला टेकत जरा खाली नजर टाकली तेव्हा दूरवर वळणं घेत जाणारी वाट दिसली. नजरेनंच तिचा वेध घेत गेलो तेव्हा ती दूरवरच्या झाडीत जाऊन अंतर्धान पावली. ही वाट खाली कर्जतला उतरते. ते वरच्या टप्प्यावर दिसतंय ना ते दारुगोळ्याचं कोठार. वरचं छप्पर उडालं असलं तरी बाकीचं स्ट्रक्चर मात्र शाबूत आहे. चला मनोरंजन बघून झालं म्हणजे अर्धा राजमाची सर झाला. फार न रेंगाळता खाली उतरायला सुरुवात करूया.
मी आता मनोरंजन उतरून खाली भैरोबाच्या देवळाकडे चाललोय. तिथे थोडा वेळ थांबून तुम्हाला भैरोबाचं देऊळ दाखवून मग श्रीवर्धन. किल्ला उतरताना नेहमीच चढण्यापेक्षा कमी वेळ लागतो, पण ते उतरण्याचंही एक तंत्र आहे. सगळा भार पुढच्या चवड्यांवर येतो, गुडघे भरून येतात, त्यामुळे नीट काळजी घेत उतरलं तर वेळही वाचतो आणि अपघातही टळतात. मी आता उभा आहे श्रीवर्धन आणि मनोरंजन या दोन बालेकिल्ल्यांच्या मधल्या पठारावर. समोर दिसतंय ते भैरवनाथाचं मंदिर. याला किर्र झाडीची पार्श्वभूमी आहे. जनरली किल्ल्यांवर शिवाचा वास असतो, पण इथे भैरवाचा वास आहे. आणि समोर या दिसतात दगडी दीपमाळा. इथली शिल्प किती जुनी असतील याचा मात्र आपण अंदाज बांधू शकत नाही. भैरवाचं वाहन म्हणजे अश्व. मंदिराच्या बाहेर आधी त्याचं दर्शन होतं. दीपमाळाही आता भग्न रूपातच उरल्यात. इतस्तत विखुरलेली शिल्प एकत्र करून ठेवलेली दिसतात. किल्ल्यावरची एक तोफही अंगणात आहे. मंदिराचं बांधकाम नव्यानं केलं गेलंय. आत गेलो. रानावनात वास करणाऱ्या त्या देवतेसमोर नतमस्तक झालो. गाभाऱ्यात भैरवनाथ आणि जोगेश्वरीसह आणखी बऱ्याच मूर्ती आहेत. जुन्या काळातल्या दगडी उखळी मात्र या देवालयात का ठेवल्यात ते मात्र ध्यानात आलं नाही. भैरवनाथाचं दर्शन घेऊन मी आता चाललो श्रीवर्धनला. श्रीवर्धन म्हणजे मनोरंजनचा मोठा भाऊ शोभावा असा बेलाग बालेकिल्ला. श्रीवर्धनची वाट बरीचशी दगडी पायऱ्यांनी बांधून काढली आहे. या वाटेवर एका बाजूला श्रीवर्धनची सरळसोट खडी तटबंदी आपली सोबत करते. मध्ये क्षणभर थांबून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मनोरंजनच्या तुलनेत श्रीवर्धनची चढण जरा खडी आहे खरी, पण जवळजवळ सगळीच वाट दगडी पायऱ्यांनी बांधून काढलेली आहे, त्यामुळे फारसं थकायला होत नाही. एका बाजूला सरळ उभा कडा आणि दुसरीकडे खाली खोल दरी. प्रत्येक पाऊल जपून टाकतच चढावं लागतं. आतापर्यंत मी ज्या पायऱ्या चढलो त्या दगड रचून केलेल्या होत्या, पण या पुढच्या पायऱ्या मात्र प्रत्यक्ष खडकात कोरून केलेल्या आहेत. या वाटेवरून जाताना अचानक तटबंदीवरून फेकलेली दोरी पुढ्यात पडली. जरा चमकलोच, नंतर लक्षात आलं कुणीतरी रॅपलिंगवाली मंडळी असणार. सह्याद्रीचे मजबूत कडे गिर्यारोहण आणि इतर साहसी खेळ शिकण्याची मस्त जागा आहे. रॅपलिंग आता मराठी तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय होत आहे. शेकडो फूट उंच कड्यावरून आपल्या कमरेभोवतीच्या दोरावर विश्वास टाकत सरसर खाली उतरणं हे येरा गबाळ्याचं काम नाही, पण हे तंत्र एकदा जमलं की मग त्यातलं थ्रिल पुन्हा पुन्हा हवंसं वाटतं. श्रीवर्धनच्या कड्यावरून चपळाईने खाली उतरणाऱ्या त्या आधुनिक मावळ्याचं मनोमन कौतुक करत मी पुढे कूच केलं. सातशे 58 मीटर्स म्हणजे साधारण 2300 फूट. मनोरंजनचं पण प्रवेशद्वार तेवढंच उंच आहे. तर हे श्रीवर्धनचं मुख्य प्रवेशद्वार. थोडीशी पडझड झाली आहे, पण इतक्या खुबीने हे तटबंदीत दडवण्यात आलंय की शत्रूला याचा पत्ता लागणं शक्य नाही. प्रवेशद्वाराजवळची पहारेकऱ्यांची देवडी आणि इतर बांधकामं यांची बऱ्यापैकी पडझड झाली आहे, पण त्या उद्ध्वस्त अवशेषांमधून वाट काढताना त्याची मजबूती आणि स्थापत्य कौशल्य अचंबित केल्याशिवाय राहत नाही. हे अवशेष नीट पाहिलेत. केवळ दगड एकावर एक रचून सिमेंटसारखं कोणतंही माध्यम न वापरता ही बांधकामं हजारो वर्ष टिकू शकली याचं हे गुपित.
याला मेल फिमेल स्ट्रक्चर म्हणतात. एका दगडाला छिद्र पाडायचं आणि दुसऱ्या दगडाचा दांड्यासारखा भाग त्यात घट्ट बसवायचा. हे तंत्र वापरून ही बांधकामं उभी राहिली. बालेकिल्ल्याची तटबंदी जेवढी मजबूत तेवढी त्याची लढाईची शक्ती जास्त. तटबंदीवर चालत जाणं यात फारसं विशेष काय नाही. काही किल्ल्यांमध्ये तर ती एवढी रुंद असते की एखादा घोडेस्वारही त्यावरून आरामात जाऊ शकायचा. या तोफेसारख्या चहू दिशांना तोंड केलेल्या शेकडो तोफा एकेकाळी इथे असतील. हे किल्ल्यावरचं धान्याचं कोठार. पूर्वी धान्य साठवण्यासाठी याचा उपयोग केला जाय, पण सध्या आपले पर्यटक मित्र इथे स्वयंपाकासाठी आणि राहण्यासाठी याचा उपयोग करतात. किल्ल्यावरची अशी सगळी ठिकाणं म्हणजे भटक्यांची आश्रयस्थानं. ती वापरावीत जरूर, पण त्या ठिकाणांना हानी पोहोचणार नाही ही जबाबदारी मात्र घ्यायलाच हवी. बारा मावळाच्या दुर्ग रांगेतला हा मोक्याचा किल्ला शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये ताब्यात घेतला होता. कान्होजी आंग्र्यांनी आपल्या कारकिर्दीत टोपीकरांना घाट चढून वर येऊ दिलं नाही. साधारण 100 वर्ष काळाचे आघात सोसल्यावर 1713 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्र्यांच्या हातात आला. देश आणि कोकण याच्या सीमेवर असलेल्या मोक्याचं ठिकाण कान्होजीने मोठ्या शिताफीने सांभाळलं. पुढे 1730 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने हा किल्ला जिंकला. त्यानंतर 1818 मध्ये पेशवाई बुडाल्यावर इतर किल्ल्यांप्रमाणे हाही इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इथं पाऊल ठेवता क्षणी ते त्याच्या प्रेमातच पडले. इथला निसर्ग, किल्ल्याचं रांगडेपण यांची त्यांनी मुक्त कंठाने स्तुती केली. त्यांच्यापैकी एकानं आपल्या डायरीत लिहून ठेवलंय, राजमाची म्हणजे समोरून जाणाऱ्या मित्राच्या आणि शत्रूच्या चेहऱ्यावर उजेड पाडणारा कंदील. हाय श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा सर्वोच्च माथा. उंची अदमासे 3000 फूट. आज धुकट आहे, पण एरवी इकडून विस्तृत मुलुख दिसतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उन्हातानात हिंडताना थकल्या भागल्या भटक्यांना पुष्कळदा काळ्या कातळात खोदलेली टाकी दिसतात. सह्याद्रीचं वैशिष्ट्य म्हणजे बेसॉल्ट, सगळ्यात कठीण खडक. त्यात खोदलेली पाण्याची कुंड म्हणजे 12 महिने चवदार थंड पाण्याची खात्री. या टाक्याला तर जिवंत झरे आहेत. इथलं पाणी चालण्याचा सगळा शीण घालवतं. श्रीवर्धन उतरून खाली उतरल्यावर राजमाची गावाच्या शेजारीच तुडुंब पाण्यानं भरलेलं मोठं तळ आहे. इथल्या आरसपानी लख पाण्यात राजमाचीचं रांगडं प्रतिबिंब हिलकावत होतं. या मग्न तळ्याकाठी एक नितांत सुंदर हेमाडपंथी शिवमंदिर आहे. त्याचा शोध लागला अपघातानंच. तळ्याखाली उत्खनन करताना अचानक काही अवशेष मिळाले. त्यांचा मागोवा घेताना अलीकडेच हे सुंदर मंदिर मिळालं. मंदिराचा सभामंडप अतिशय रेखीव दगडी खांबांनी तोललेला आहे. मंडपात गाभाऱ्या सन्मुख बसलेला दगडी नंदी आहे. नंदीचं दर्शन घेऊन गाभाऱ्यात गेलो. नीटसपणे कोरलेल्या पिंडीवर कुणा भक्ताने अर्पण केलेली तांब्याची लखलखती नागांची जोडी फणाकडून उभी होती. रौद्र शिवाच्या मस्तकावर संततधारेचा वर्षाव करणारं सुबक अभिषेक पात्र वर टांगलं होतं. मंदिरात शिवपिंडीसह विष्णू, ब्रह्मदेव आणि गणेशाच्या मूर्तीही आहेत. दर्शन घेऊन बाहेर पडलो. पावलं बोलू लागली होती. मंदिराच्या पुढ्यात तळ्याच्या काठाशी तंबू टाकला. जरा विसावलो. दिवसभर कॅमेऱ्यात बंद केलेली मनोरंजन आणि श्रीवर्धनची वेगवेगळी रूपं पुन्हा एकदा डोळे भरून न्याहाळली. मस्त फोटो मिळाले होते. माचीवरला बुधा ही गोनीदांची प्रसिद्ध कादंबरी याच किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडते. निसर्ग आणि किल्ला यांच्याशी एकरूप झालेला बुधा किल्ल्याच्या माचीवर झोपडी बांधून वर्षानुवर्ष एकटाच राहतो. सोबतील असतो फक्त एक कुत्रा. नंतर या बुधाची अखेर होते आणि मुंग्यांकरता आपला देह ठेवून तो निघून जातो. राजमाचीच्या परिसरात आलं की गोनीदांची ही अविस्मरणीय कादंबरी हमखास आठवते. हवेत मस्त गारठा आहे.
मी शेकोटी पेटवली आहे. पाठीशी असलेला राजमाची हळूहळू अंधाराची दुलई पांघरतोय. डोळ्यावर झोप तरंगते. उद्या उठून पुन्हा नवी डिस्कवरी. चला पुन्हा भेटूया. गुड नाईट. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.